हाय फ्रेंड्स, आजकाल हार्ट अटॅकमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. हार्ट अटॅकनंतर वेळीच उपचार न मिळाल्यास जीवावर बेतू शकतं. हार्ट अटॅकमध्ये छातीत वेदना होतात. हॉस्पिटलमध्ये जाऊपर्यंत रुग्णांनी किंवा रुग्णाच्या नातेवाईकांनी काही गोष्टींचं भान ठेवल्यास रुग्णांचा जीव वाचवण्यास मदत होते. छातीत तीव्र वेदना होत असल्यास आणि रुग्णाला चक्कर येत असल्यास अशा वेळेस रुग्णाला जोरात खोकण्यास प्रवृत्त करा. यामुळे ब्लॉक झालेल्या धमन्या मोकळ्या होण्यास मदत होते. मात्र रुग्ण बेशुद्ध होत आहे असे वाटत असल्यास हा उपाय करा. नंबर 2, हार्ट अटॅक आल्यानंतर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये जाऊपर्यंत डिस्प्रिनची गोळी जिभेखाली ठेवा. हार्ट अटॅक आल्यानंतर किंवा छातीत तीव्र वेदना जाणवत असल्यास रुग्णाने शांत राहणं गरजेचं आहे. अनेकदा हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियंत्रितता असल्यास घाबरून रुग्ण जीव गमावतात. छातीत वेदना होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित डॉक्टरांच्याकडे जा, पण यासाठी स्वतः धावाधाव करू नका. जवळच्या व्यक्तींची मदत घ्या. अशा उपयुक्त माहितींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि ही माहिती तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. स्टे हेल्दी, स्टे सेफ.